एक तर मनोज जरांगे पाटील हे निवडणुका लढवण्याच्या तयारीमध्ये आहे आणि अशामध्ये तुमच्या भीती पण वाढलेली आहे, काय नाही सतत असं म्हणता येणार नाही। मी आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटलो असं देखील म्हणता येणार नाही। मागच्या वेळी देखील मी आपल्याला सांगितलं होतं की मागच्या वेळी त्या रूटवर असताना मला कळलं होतं की त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी भेटलो होतो। आज देखील सकाळी आमचे काही सहकारी आहेत, त्यांचे एबी फॉर्म घेऊन मी छत्रपती संभाजीनगरला आल्यानंतर मी फोन लावला होता, जे आहे ते आहे की बाबा मी आलेलो आहे। आणि राजकारणामध्ये कोणाला भेटणं हे चुकीचं आहे असं मला वाटत नाही, कारण ऑलरेडी मनोजजींना विखे पाटील साहेब देखील भेटले, त्याच्यानंतर राजेश टोपे देखील भेटले, अनेक नेते मंडळी भेटतात, त्यातलाच एक मी आहे आणि मी त्यांना भेटलो। भेटल्यानंतर मगाशी देखील मी त्यांच्या इथे सांगितले की राजकीय अशी काही फार विशेष चर्चा झाली नाही, परंतु राजकारणामध्ये आम्ही केलेलं जे सरकारचं काम आहे आणि त्यांनी त्यावेळी सरकारकडे मागण्या करून आंदोलन केलेलं होतं, त्याच्यामुळं आंदोलन केलेल्या व्यक्तीला सरकारनं काय काय त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत किंवा काय काय मागण्या भविष्यामध्ये मान्य होऊ शकतात याच्यावर नक्की चर्चा होते, परंतु त्याचा अर्थ तिथे बसून राजकीय काही चर्चा झाली आणि राजकारणातले काही आम्ही निर्णय घेतले असं होत नाही। संगमनेरची घटना त्यानंतर बराच संपर्क तुमची काय काल संगमनेरचं तो सगळा प्रसंग बघितल्यानंतर खरोखरच खेद वाटतो, कारण शेवटी एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे शिवसेनेचे नेते आहेत, त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी लाडक्या बहिणींची एक योजना देशामध्ये अतिशय लोकप्रिय योजना ही महाराष्ट्रामध्ये आणली आणि त्या महाराष्ट्रामध्ये राजकारणातलं असं वक्तव्य होत असेल तर त्याचं समर्थन शिवसेना कधीही करणार नाही, मुख्यमंत्री मोदी देखील करणार नाहीत आणि आम्ही देखील करणार नाही। अमित ठाकरे यांच्या विरोधात जो उमेदवार दिला की नाही या संदर्भात विचार करूया, सर्वांतर यांच्या उमेदवाराला विरोध नाही पण आपण सगळे मिळून एकत्रित त्यांना समर्थन देऊ, अमित ठाकरेंना समर्थन देऊ। मला असं वाटतं की हा फार मोठ्या स्तरावरचा विषय आहे, कारण राज साहेबांचे चिरंजीव त्या ठिकाणी निवडणूक लढतायत असं मला कळलं आणि ज्यांनी शिंदेसाहेबांना पहिल्या दिवसापासून साथ दिली त्या सदा सरवणकरांना तिकीट जाहीर करणं किंवा तिकीट देणं हे काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही, परंतु या संदर्भातला निर्णय कसा घ्यायचा काय घ्यायचा हे स्वतः एकनाथ शिंदेसाहेब ठरवतात, एकनाथ शिंदेसाहेबांना हे सगळे आम्ही अधिकार दिलेले आहेत, तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब याच्याबद्दलचा योग्य तो निर्णय घेतील। नाही आशिष शेलार साहेबांची ही भूमिका कदाचित भाजपाची असू शकते, भाजपाचे नेते देवेंद्रजी आशिषजी एकनाथ शिंदेसाहेब हे याच्यावर चर्चा करू शकतात, कारण हा एकदम मोठा विषय आहे आणि म्हणून मगाशी मी सांगितलं की राज साहेबांचे चिरंजीव तिथं जर निवडणूक लढवणार असतील तर त्याच्याबद्दलचा निर्णय हे तीन नेते मंडळी बसून घेतील, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही। काँग्रेसची यादी जाहीर झाली आज मात्र त्यांच्यापैकी वाद संपलेले दिसत नाही, संजय राऊत म्हणजे पत्र पाठवलं होतं नाना पटोले संध्याकाळपर्यंत आम्ही दोघं एकत्र असल्याचं तुम्हाला दिसेल, त्यांचं म्हणणं आहे की हे पत्र निवडणुकीमध्ये होत राहतात, मी पण अनेकांना पत्र लिहितो असतो। अलबेल काहीच नाहीये हे तुम्हाला गेले 8-15 दिवस दिसतंय, इथं 85 म्हणतात, मुंबईला गेल्यानंतर 90 म्हणतात, परत इकडे 80 म्हणतात, परत ही जागा काँग्रेसची निवडून येणार नाही ते म्हणतात, ही जागा युबीटीची निवडून येणार नाही। एक लक्षात तुमच्या आलं असेल की महायुतीच्या वाटपामध्ये असं कुठेही तुम्हाला दिसलं नाही की आम्ही जाहीरपणानं काही बोललो, कारण शेवटी आम्हाला खऱ्या अर्थानं महायुतीची सत्ता पुन्हा आणायची आहे, महायुतीच्या सत्तेला ताकद द्यायची आहे आणि आमची युती जी आहे म्हणजे आमची भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी RPI आणि मित्रपक्ष ही काँक्रीट युती आहे, आम्हाला नक्की कशा पद्धतीनं राजकारण करायचं याचं ज्ञान ह्या सगळ्या नेते मंडळींना अवगत आहे आणि काही लोकांना असं वाटतं की जो फेक नरेटिव लोकसभेमध्ये सेट केलेला होता त्याच्यामुळे सगळंच आता आपल्या बाजूने आलेलं आहे, तशी परिस्थिती नाही आहे। हरियाणाचे रिझल्ट देखील त्यांनी बघितलेले आहेत, त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे। मी देखील काल या सगळ्या घडामोडीनंतर माझ्या विधानसभेचा अर्ज देखील दाखल केला, त्याचे व्हिज्युअल्स आपण बघितले असतील, म्हणजे न भूतो न भविष्यती असा प्रतिसाद आमच्या सगळ्या उमेदवारांना मिळतोय, त्याच्यामुळे महायुतीची सत्ता पुन्हा प्रस्थापित होईल याच्याबद्दल शंका नाही। 175 जागा जिंकून 26 नोव्हेंबरला आम्ही सरकार स्थापन करू, संजय राऊतांचा दावा नाही, म्हणायला कुठं काय पैसे पडतात हो, 176 काय मग त्यांनी 288 च्या 288 जागा जिंकतो असं म्हटलं तरी काय फरक पडत नाही,
ज्यांना जिंकायचंच नाही, ज्यांची सत्ता येणारच नाही, त्यांना 176 पण सारखे, 144 पण सारखे, 244 पण सारखे आणि 288 पण सारखे. मला असं वाटतं उद्या 288च त्यांनी जाहीर करावं. 288 जागा ते जिंकणार आहे. पहिली गोष्ट अशी आहे की स्वतःच्या आघाडीमध्ये, स्वतःच्या युतीमध्ये जे काय चाललेलं आहे हे बघितलं पाहिजे. आणि रोजच आमचं सरकार जाणार आहे, सरकार जाणार आहे. हरियाणाची आदल्या रात्रीची पत्रकार परिषद तुम्ही बघितली का? म्हणजे काही लोकांनी स्क्रिप्ट लिहून ठेवली होती सकाळी, आता काय बोलायचं, कोणावर टीका करायची, कशा पद्धतीनं करायची. ठीक आहे, आमच्या लोकसभेला जागा कमी आल्या असतील सगळ्या ओव्हरऑल देशामध्ये, परंतु नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होणारच नाहीत. राहुल गांधी दुसऱ्या दिवशी 12 वाजता आता पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत, अशा स्क्रिप्ट लिहिल्या होत्या. मला असं वाटतं की हे अतिशय पहिलं बोलणं होईल की आम्ही 176 175 निवडून आणू. त्यांना काही 288 सांगायला देखील हरकत नाही, कारण काही सत्ता येणार नाही आणि तेवढ्या जागा काही निवडून येणार नाही. मगाशी त्याचं बोललो की हा एक मोठा विषय आहे. राज साहेबांचे चिरंजीव उभे राहत आहेत आणि या बाबतीतला निर्णय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा आणि आशिषजी मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत, हे सगळे घेतील. परंतु सदा सरवणकर साहेबांना, शिंदे साहेबांनी जे तिकीट दिलेलं आहे ही कमिटमेंट आहे, कारण शेवटी त्यांनी पडत्या काळामध्ये शिंदे साहेबांना आम्हाला सगळ्यांना सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे त्यांना डावलणं हे योग्य नाही. याच भावनेतनं सदा सरवणकर साहेबांना तिकीट जाहीर झालेलं आहे आणि या संदर्भातले सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना आहेत आणि ते योग्य वेळी घेतील. नाही तर केसरकर साहेबांनी का राज साहेबांची भेट घेतली मला माहित नाही, कारण मी आपल्या समोर तिथं आहे. मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये बोलणं एवढ्या प्राथमिक वेळेला योग्य आहे असं मला वाटत नाही. नाही, मला असं वाटतं की तगडा उमेदवार त्यांनी दिला, तगडा उमेदवार त्यांनी नाही दिला, याच्यापेक्षा काल मी एक अमितजींची एक मुलाखत बघितली पूर्वीची, फार चांगली मुलाखत त्यांनी दिली होती. त्यांना असं विचारलं की म्हणजे उबाठाचे जी लोक आहेत आणि तुम्ही आहात, यांचे नातेसंबंध आहेत, तुम्ही त्यांच्यावर बोलता का, असा प्रश्न मी त्या ह्याच्यातनं बघितला. त्यावर त्यांनी उत्तर जे दिलं ते फार परिपक्व दिलं. ते असं म्हणाले की हे सगळे लोक खोके घेतले, गद्दार आहेत, अशा पद्धतीची टीका हे विविध लोकप्रतिनिधींवर करतात. पण ते ज्यावेळी स्वतः आजारी होते, त्यांच्या घरामध्ये एक आरोग्याची अडचण निर्माण झालेली होती, त्यावेळी 6 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेचे याच UBTच्या नेत्यांनी फोडले, हा इतिहास ते विसरलेले आहेत, अशा पद्धतीची त्यांची स्टेटमेंट आहे, काल मी कुठेतरी मुलाखतमध्ये बघितली. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या गद्दारीचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देखील अमितजींनी दिलेलं आहे. बरं, हे पुराव्यानिशी त्यांनी सांगितलं. एक जे नगरसेवक सातवून आला होता हे त्यांनी अमितजींना आणि राजसाहेबांना सांगितलं असं ते मुलाखतीमध्ये सांगत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अमित ठाकरेंनीच UBT काय आहे हे काल किंवा काही दिवसापूर्वी जनतेसमोर आणलंय. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा नक्की चांगला होणार आहे. महायुतीला मताधिक्य आहे त्याच्यापेक्षा जास्त मिळणार आहे आणि महायुती पुन्हा एकदा सरकारमध्ये येणार. जी पहिली यादी आली त्यातली बहुतांश सगळेजण उमेदवारांचं मीटिंगवर असले, अजून मीटिंगवर असले. मराठवाड्यामध्ये जवळपास 15-1 जागा आहेत जी महायुतीचे उमेदवार अजून निश्चित व्हायचे निश्चित व्हायचे. राजकारणामध्ये तिकिटाच्या वेळी वेटिंग, वेट अँड वॉच हे स्वाभाविक आहे, कारण मी ज्यावेळी 2004 पहिल्यांदा निवडणूक लढली तेव्हा माझं तिकीट फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता जाहीर झालं होतं. त्याच्यामुळं काही घटना असतात, काही गोष्टी असतात, त्या नेते मंडळींना बसून चर्चा करायच्या असतात, परंतु उरलेल्या कोणावरही अन्याय होणार नाही ही दक्षता महायुतीचे नेते घेतील याबद्दल खात्री. शिवसेनेचा खरा स्टार प्रचारक वंदनीय बाळासाहेबांनी निर्माण केलेला हा शिवसैनिक आहे. आम्ही निमित्त मात्र आहोत आणि ती यादी लवकरच शिंदेसाहेब जाहीर करतील, पण आमचा खरा स्टार प्रचारक शिवसैनिक आहे, जो वंदनीय बाळासाहेबांचा विचार तळागाळापर्यंत घेऊन जातो, शिवसेना वाढवतो, धनुष्यबाणाचा प्रचार करतो. आमच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा स्टार प्रचारक हा शिवसैनिक आहे.
अडचणीत वाढ म्हणण्यापेक्षा त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, म्हणजे तिसरी आघाडी म्हणतो ना, तिसरी आघाडी परिवर्तन, हां, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। जे सहकारी आहे बघा, जे सहकारी आपल्याबरोबर काम करतात पण काही गैरसमजातनं दुसरीकडे जातात, त्यांच्यावर टीका टिप्पणी न करता, त्यांच्यावर बदनामीकारक न बोलता, लोकशाहीतला एक जो भाग आहे म्हणून जर आपण त्याच्याकडे बघितलं, तर आम्ही जसं इकडे आल्यानंतर आमच्यावर घाणेरडी टीका टिप्पणी होते ती बंद होईल, आणि दुसरी म्हणजे आमच्यावर संस्कार खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा आहे हे जनतेला कळेल। कारण एखाद्या लोकांनी माझ्याबरोबर असताना दुसरा मार्ग स्वीकारला तर त्याची अवहेलना करणं, त्याची बदनामी करणं, त्याच्यावर टीका करणं, त्याला घाणेरडं बोलणं, त्याला शिव्या देणं ही राजकीय संस्कृती नाही, आणि ती एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सगळेच पदाधिकारी जपतात, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली जपतात, अजितदादांच्या नेतृत्वाखाली जपतात। त्याच्यामुळे जी त्यांची महा काय ती तिसरी आघाडी झालेली आहे, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। लोकशाहीतली ती एक परीक्षा आहे। तिसरी आघाडीची आहे त्याच्या पाठीमागे अदृश्यात भारतीय जनता पार्टीचा तुमच्यावर असा आरोप होतो की तुम्ही जरंगी पटलांना सहाय्य करता। आता अदृश्य हात, अदृश्य शक्ती काय आता सांगायचं, हे मला असं वाटतं की इतिहासकालीन शब्द सगळे आहेत। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रत्येकाचा निर्णय घेण्याचे अधिकार आहेत। आता कालचं एक साधं माझ्याकडचं उदाहरण तुम्हाला मी सांगतो, आप हा पक्ष महाविकास आघाडीमध्ये आहे पण माझ्याकडे आपच्या एका व्यक्तीनं फॉर्म भरलाय, मी त्यांना विचारलं बाबा तू का फॉर्म भरलास, ते म्हणलं लोकशाही आहे, मला महाविकास आघाडीमध्ये जायचं नाही, म्हणून मी आपचा राजीनामा दिला, आपचा काय तर पद सोडलं आणि उभं राहिलो। त्याच्यामुळे आता त्याच्यामागं कुठं अदृश्य शक्ती आहे, त्यानं त्याचा फॉर्म भरलेला आहे। अदृश्य शक्ती सूत्र निर्माण करतात, सूत्र सामगिरीसाठी स्पेशल प्रश्न असा आहे की सामगिरीवर बोलताना अमित ठाकरे असं म्हणाले की दोन ठाकरे कधीच एकत्र येणार नाही, मग तीच मुलाखत बघितली वाटते, मला माहित नाही, पण शेवटी एखादं कुटुंब एकत्र येणार नाही म्हणून सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यावर काहीतरी वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। शेवटी प्रत्येक घरामध्ये वाद निर्माण झाल्यानंतर काय परिस्थिती होते ते उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे, परंतु त्याचं काही लोकांना दुःख असतं, काही लोकांना दुःख नाही आहे, म्हणूनच त्या मुलाखतीत दुसरं ते असं म्हणाले की कुटुंब फुटू नये यासाठी दोन वेळा राजसाहेबांनी युतीचा हात पुढे केलेला होता, टाळी मारण्याचा हात पुढे केलेला होता, पण त्याच्यामध्ये त्यांना यश आलं नाही। त्याच्यामुळे एक लक्षात घ्या की कुटुंब जोडण्याचा आणि पक्ष जोडण्याचा का युती करण्याचा प्रयत्न राजसाहेबांकडनं झालेला आहे, दुसऱ्यांकडनं झाला की नाही याचं प्रत्येकानं आत्मचिंतन करावं। हा दुसऱ्या पिढीमध्ये राजकारणातल्या तिसऱ्या पिढीने स्पष्टपणे सांगून टाकलेला नाही, मला असं वाटतं हा तिसऱ्या पिढीचा किंवा दुसऱ्या पिढीचा संबंध नाही, ह्याच्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचे परिणाम हे पिढीवर होत असतात। जर त्यांच्या वडिलांनी सहकार्य करावं म्हणून युबीटीच्या लोकांना सांगितलं आपण युती करूया, ती युती झाली असती तर कुटुंब टिकलं असतं, म्हणजे कुटुंब टिकण्यासाठीच राजसाहेबांनी ही स्टेप उचललेली होती ना। त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या कुटुंबावर मी बोलणं एवढा मी काही मोठा नाही, परंतु ह्या सगळ्या घटना कुठच्याही कुटुंबामध्ये होऊ नये असं मानणारा एक मी कार्यकर्ता आहे। सरकार केंद्र नागपूर, मुंबई आणि बारामती होतं, आता ते केंद्र आंतरवादी सरासरीकडे आले, मला असं वाटतं सत्ता केंद्र आता बदलते सर्वसामान्यांचा एक नाही, मला असं वाटतं की सत्ता केंद्र आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झालेली आहे। मी असं म्हणणार नाही की एकच कुठं कॉन्सन्ट्रेट सत्ता केंद्र झालेलं आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी झालेली आहेत प्रत्येक नेते। आता तुम्ही मगाशी जो किस्सा सांगितला काही जिल्ह्यांमध्ये अशी वक्तव्य झाली तर तिथं त्या प्रत्येकाला असं वाटतं की माझं ते सत्ता केंद्र आहे, कदाचित माझ्यामध्ये भविष्यामध्ये असं कुठेतरी एक निर्माण होऊ शकतं की रत्नागिरी तालुका म्हणजे माझं सत्ता केंद्र आहे, सिंधुदुर्गाबद्दल मी काय बोलत नाही असं वाटू शकतं ना। त्याच्यामुळे मला असं वाटतं की एका ठिकाणी केंद्रित होऊन आता सत्ता केंद्र राहिलेली नाही, तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाला वाटतं की महाराष्ट्राचं सत्ता केंद्र हे माझंच जिल्हा झालं। नाही मी रेकॉर्ड वर सांगतो, मी सुरुवातीला सगळ्यांची परवानगी घेतली कारण मी आता एअरपोर्टला निघालेलो होतो आणि मी या पेरावर होतो। दुसरी महत्वाची गोष्ट की काही लोकांचा 24 तास राजकारणा धंदा आहे, माझा नाही, त्याच्यामुळं
रेकॉर्डवर सांगतोय, त्याच्यामुळे बाबा आता मी प्रवासाला निघालोय, तर हे गातलं तुम्ही सगळ्यांनी मला अडवलं, आता बोललंच पाहिजे म्हणून मी तुमची परवानगी घेतली बाबा, मी या टी शर्टवर आहे बोललेलं चालेल का? त्यांनी म्हटलं टी शर्ट चांगला दिसतो, मग आता चांगला दिसतो ह्यांनी कमिटमेंट नाही नाही हे म्हणाले की टी शर्ट चांगला दिसतो, मला ते कॉम्प्लिमेंट होतं, माझ्यात अजून उत्साह निर्माण झाला म्हणून मी आहे, बाकी काय राजकारणाचे माझं तर म्हणणं आहे की 24 तास राजकारण कोणीच करू नये, मताचा मी आपण कधीतरी तुमच्यावर मला हाक मारून जेवता आलं पाहिजे, चहा घेता आलं पाहिजे, कधी यांच्यावर बसलं पाहिजे, सारखं मी त्या पेहरामध्ये असलो तर तुम्ही म्हणणार तुम्ही बसल्यानंतर राजकारणच करता, असं आपण जर चहाला बसलो तर तुम्ही काय म्हणणार की मी तर माझ्यावर चहाला बसला, बरोबर आहे, त्याच्यावर माझ्यावर टी शर्टवर उद्या टीका टिप्पणी होऊ नये, तुमचं नाही हो, तुमचं नाही, तुम्ही मला परवानगी दिली म्हणून मी टी शर्टवर पत्रकार परिषद घेतली, पण काही महाभाग आहेत ना मग आता रोज 8:30 वाजता टी शर्ट वरच करतो अर्धा तास अगोदर, ओके सर।